नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद नको असल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करण्यासंदर्भात पटोलेंचं खरगे नापत्र. विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर नाना पटोलेंनी घेतली भूमिका. खासदार म्हणून लोकसभेमध्ये प्रथमच गेलेल्या प्रियंका गांधी यांनी लोकसभेत पहिलं भाषण केलेलं आहे. संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणामध्ये खासदार प्रियंका गांधी यांनी उन्नाव बलात्कार पीडितेच्या वेदना सभागृहाच्या समोर मांडल्या. प्रियंका गांधी यांच्या लोकसभेमधल्या पहिल्या भाषणाचे राहुल गांधी यांनी केलं कौतुक. प्रियंका गांधींनी खूप चांगलं भाषण केलं, अप्रतिम भाषण दिलं, माझ्या पहिल्या भाषणापेक्षा चांगलं भाषण त्यांनी केलं असं आपण म्हणूया असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं जाहीर केली 21 उमेदवारांची यादी. माजी खासदार संदीप दीक्षित यांना नवी दिल्ली मतदारसंघामधून उमेदवारी. सध्या दिल्ली विधानसभेमध्ये काँग्रेसचा एकही उमेदवार नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.